राज्य शासनाने यावर्षी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षातील महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 1500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार योजनेचे अर्ज भरण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिला पुरुष तलाठी कार्यालयावर दाखल्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या खेरडा बुद्रुक येथील तलाठी कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी तलाठी साहेब तुम्ही गावात का येत नाही म्हणून जाब विचारला तर तलाठी काळे यांनी ग्रामस्थांची हुज्जत घालीत अर्ज स्वीकारणे बंद करून माझी तक्रार कुठेही करा, आमदार खासदार सह तहसीलदार यांच्याकडे तक्रार करा, मी अर्ज घेत नसल्याचे सांगत तलाठी निघून गेल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तलाठ्यांची मुजोरी स्पष्ट दिसून येत आहे. MCN न्यूज मराठी करिता हर्षद इकबाल, जळगाव.